सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरातील 14 वर्षीय विद्यार्थी दिनांक 16 जानेवारी पासून बेपत्ता झाला होता। या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात। 16 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील वय 14 वर्ष याला मित्राचा फोन आल्यानं तो त्याच्याकडे जाऊन येतो असं सांगून घराबाहेर पडला। कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्यानं 18 तारखेला या प्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती। तालुका पोलीस ठाण्याचे पथकानं गुन्ह्याचा शोध घेण्याकामी मुलाच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले असता प्रमोद जयदेव शिंपी नामक तरुणाच्या मोबाईलवरून सर्वाधिक कॉल झाल्याचं समजलं। प्रमोद शिंपीचे मोबाईल लोकेशन मध्य प्रदेश येत होतं। पोलिसांनी चौकशी करून 26 जानेवारी रोजी त्याला अटक केली आहे। या तपासादरम्यान प्रमोदनं एक धक्कादायक माहिती सांगितली आहे। मयत प्रशांत याची आई मंगलाबाई पाटील हिच्यासोबत प्रमोदचे गेल्या 1 वर्षापासून अनैतिक संबंध होते। या संबंधाबाबत प्रशांत याला माहिती पडल्यानं तो त्यात अडसर ठरत होता। प्रशांतचा काटा दूर करण्यासाठी त्याची आई मंगलाबाई व प्रमोद या दोघांनी डाव रचला आणि मध्य प्रदेश इथं नेऊन त्याला जंगलात एका बोराच्या झाडाला गळफास देत प्रशांतचा खून केला। या प्रकरणी पोलिसांनी त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे।